आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा असल्यामुळे मेळघाटातील शेकडो मुलांवर विविध आजारांचा अटॅक होतो आणि या आजारातून अनेक मुलं दगावतात सुद्धा. सध्या परिस्थितीत वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मेळघाटात खास खरूज असे फंगल इन्फेक्शनमुळे होणारे अनेक आजार मुलांना जडलेले आहेत. त्यामुळे मेळघाटात जवळजवळ सर्वच दवाखान्यात या आजाराचे रुग्ण सापडत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सध्या मेळघाटात 100च्या वर रुग्ण असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. शरीराच्या इतर भागावर या आजाराचे चट्टे दिसून येतात, त्यामुळे लहान मुलांना या चट्ट्यांमुळे प्रचंड खाज असल्यामुळे असह्य त्रास होतो आणि दिसून येतो. सध्या प्रत्येक दवाखान्यात OPD मध्ये दररोजचे 2 ते 3 रुग्ण या आजाराचे दिसून असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या आजारात घ्यायची काळजी म्हणजे या आजाराच्या रुग्णांनी दुसऱ्यांच्या संपर्कात येऊ नये, कपडे गरम पाण्याने धुवावेत, तसेच कडुलिंबाच्या पानाने आंघोळ करावी, यासह आजारी रुग्णांचा साबण दुसऱ्याने वापरू नये व जवळच्या दवाखान्यात उपचार घ्यावा असा सल्ला डॉक्टर दिलीप रनमले यांनी दिला आहे. मेळघाटमध्ये कसं आहे की हा सीझन जो आहे हा हेवी रेनफॉलमुळे दमट वातावरण राहतं, अंगोल वगैरे कपडे सुकत नाही, उन्हाचा फार हे राहतो, त्यामुळे तिथे फंगल इन्फेक्शन स्कॅबीज वगैरे जे म्हणतो आपण खरूज वगैरे त्याचं प्रमाण वाढतं थोडंफार. आणि त्याच्याकरता जे औषध उपचार आहे ते चालूच आहे, आपल्याकडे मेडिसिनचा प्रॉब्लेम नाही आहे. आणि कसं आहे औषध उपचार घेतल्यानंतर लगेच क्युअर होतो, यामध्ये काही फंगल इन्फेक्शनमुळे बालकांची काही डेथ वगैरे होत नाही. थोडंसं आता उन्हाळा वातावरण सुरू झालं म्हणजे ऊन वगैरे पडायला लागलं की ते आपोआपच कमी होऊन जातं फंगल इन्फेक्शनचे. डॉक्टर दिलीप रनमले हे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत. शकील अहमद, मेळघाट.